पावसाने मारलेली दडी, त्यात ज्या भागात भाज्या जास्त प्रमाणात पिकतात त्या भागांमध्ये पावसाने लावलेली गैरहजेरी, यामुळे मुंबई व ठाण्यात भाज्यांचे भाव गगनाला भिडलेत। जवळपास सर्वच भाज्या यामुळे महागल्यात। त्यात सर्वात जास्त टोमॅटो, फरसबी व हिरव्या वाटाण्याने ग्राहकांना अक्षरशः रडवले आहेत। टोमॅटो 80 ते 90 रुपये किलो, तर मटार म्हणजेच हिरवा वाटाणा व फरसबी 120 रुपये किलो असे भाज्यांचे मार्केटमध्ये भाव सुरू आहे। तर कोबी 70 रुपये, वांगी 60 रुपये, कोशिंबीर जुडी 80 रुपये, फ्लॉवर 80 रुपये व भेंडी 80 रुपये किलो असे भाज्यांचे भाव आहेत। असे जवळपास सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत, यामुळे ग्राहक वर्गात प्रचंड नाराजगी पसरली आहे। याकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, नाहीतर सर्वसामान्यांना भाजी कशी घ्यावी आणि ती घ्यावी की नाही अशी परिस्थिती निर्माण होईल असे ग्राहक सांगत आहेत। तर या महागाईमुळे विक्रेतेही चिंतेत आहे। या सर्व भाववाढीमुळे ग्राहक व विक्रेते यांच्यात नेहमीच खटके उडत आहेत। त्यांच्या रागाचा सामना विक्रेत्यांना करावा लागत आहे। 50-60 का अभी अभी जरूरी है तो लेना पड़ेगा। बहुत महंगी सब सब्जी बहुत सब महंगा हो गया है। बारिश नहीं हो इसके लिए, बारिश के लिए और ट्रांसपोर्ट का कुछ होएगा, पेट्रोल का भाव सब बढ़ गया है उसके लिए। तो थोड़ा सरकार ध्यान देगी तो कम रहेगा, तो लेडीज लोग को अच्छा रहेगा थोड़ा। का झालं मग एवढा महाग का झालं, एवढा महाग का झाल्या तर आम्हाला असं कळलं ना, आज शेतकरी उपजवतात, होलसेलवाले घेतात का भाव नव्हता, आम्हाला कल्पनाच नाही ना। खरं पेपरमध्ये वाचतो आम्ही की आजचं पेपर टाइम टाइम दिलं आहे की 70 ते 80 रुपयेपर्यंत टमाटो झालेलं आहे। तर साधारण मार्ग कसाच जागणार आपल्या मागेच्या सरकार काही पाऊल सुधारलं पाहिजे, बरोबर तो जाळा घातला पाहिजे पुढे। ॲक्च्युली पावसाने सर्वांना रडवलेलं आहे, परंतु पावसाचं नियोजन जर व्यवस्थित केलं नसतं ना आपल्या म्हणजे महाराष्ट्र जिल्ह्यांनी किंवा शासनाने जर विचार केला असता, योग्य प्रमाणामध्ये तुम्ही पाणी साठवण्यासाठी योग्य पर्याय केले असते तर आज ही वेळ आली नसती महाराष्ट्रावरती। आज जागोजागी पाहताय तुम्ही प्यायला पाणी नाही आहे, पण बिल्डर लोक स्विमिंग टँक बांधतात सोसायट्यांमध्ये, हे तुम्ही प्रकार बंद करा। भाज्यांचे भाव आणखी वाढतील, आवक कमी झाली की आणखी वाढतील भाव। सध्या आता 20 रुपये पाव किलो भाव भाज्या चाललेल्या आहेत। ऍक्च्युली त्यांची कॉस्ट आपल्याला खरेदी घरामध्ये पडते 15 रुपये पाव पडते। आता मी गुरुपौर्णिमेनिमित्त वर्ध्याला गेला, जळगावला जाऊन आलो, सारंगखेडा म्हणून एक गाव आहे तिकडे धुळ्याच्या पुढे, तिकडे जी तापी नदी आहे तर ती टोटल पूर्णपणे सुकलेली आहे, संपूर्ण वाळूचं पात्र तिकडे तयार झालेलं आहे, इतका प्रचंड दुष्काळ आहे। आपल्या कल्याणच्या पुढे गेला की तुम्हाला पाणीच नाही मिळणार, म्हणजे कल्याण नाशिक, कल्याणच्या पुढे गेलात की नाशिक, नगर, पुणे ह्या जिल्ह्यामध्ये प्रचंड पाण्याची टंचाई आहे। किती टॅमॅटो भाव किती आहे आता सध्या? आम्ही 80 रुपये किलो विकतो। वटाणे? वटाणे 100 ते 120 रुपये किलो आहे, 25 रुपये भाव। आणि टॅमॅटो जरी आम्ही 80 रुपये जरी किलो विकत असलो तरी आम्हाला तो 70 रुपयापर्यंत आम्हाला घरामध्ये पडतो, खरेदी घरामध्ये गाडी भाडा आम्हाला तो 75 मध्ये पडतो, त्याच्यामुळे तो 80 रुपये कमीत कमी विकायलाच पाहिजे। नाराज होता त्या सर्व गोष्टी, प्रचंड प्रमाणात ग्राहक नाराज होतात। म्हणजे काही काही गिराईक असे भेटतात आम्हाला दुकानावरती की बोलव म्हणजे शब्द वापरू नये असे आता सुचत नाही ते शब्द, तुम्ही लूटमार करायला बसतोय, तुम्ही लुटा असं तसं, पण आम्हाला ते पण हसून ऍक्सेप्ट करावं लागतं, ठीक आहे, कारण आता महागाईच तेवढी झालेली आहे, ते पण त्रस्त आहे, आम्ही पण त्रस्त आहोत, एवढंच मला म्हणायचं आज। काही ठिकाणी पावसाचा टिपूसही नाही तर काही ठिकाणी प्रलयाची स्थिती, अशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे ती केदारनाथ परिसरात। रुद्रप्रयागच्या अलकनंदा नदीला पुन्हा एकदा महापूर आल्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले, तसेच पर्यटकांसाठी पुढील 3 दिवस यात्रा बंदही करण्यात आली। आतापर्यंत या पुरात 3 जेसीबी, 2 ट्रॅक्टर आणि 1 बोलेरो वाहून गेलेत। गोविंद आला रे आला म्हणत कृष्णांच्या लीलांचा अनुभव करून देणारा दहीहंडीचा उत्सव लवकरच येईल, त्यासाठी गोविंदाही सज्ज झाले। उंच उंच थर लावून नागरिकांना आवाक करणारे, प्रसंगी अंगावरती काटा उभा करणारे असे अगदी वरच्या थरावरील बालगोपाळ सुखरूप खाली यावेत असे सर्वांना वाट, अशी भीती वाटणाऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय आज बाल कल्याण आयोगाने दिलाय।
नागपंचमीला महाराष्ट्रात जिवंत नाग पकडू नयेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस ए चांदोलकर व अभय ओक यांच्या खंडपीठाने दिला आहे. नागांना ताब्यात ठेवणे, मिरवणूक काढणे यावरही महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घातली आहे. दरम्यान शिराळा येथील नागपंचमीवर वन खाते आणि पर्यावरण खात्याच्या कायद्यानुसार न्यायालयाने बंदी घातलेली आहे. मात्र येथील नागपंचमीला हजारो वर्षाची परंपरा असून तो श्रद्धेचा भाग असल्याने वन खाते आणि पर्यावरण खात्याच्या कायद्यात दुरुस्त्या करण्यासाठी शासनात तर पाठपुरावा करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर नागपूजा बंदीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा हे गाव जिवंत नागपूजेसाठी प्रसिद्ध आहे. हजारो वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी सुरू होती. मात्र निसर्गप्रेमींच्या विरोधामुळे सन 2002 पासून या उत्सवावर मर्यादा आणल्या. निसर्गप्रेमींनी न्यायालयात 2002 साली याचिका दाखल केली. त्यानंतर जिवंत नागांची मिरवणूक आणि उंच नागांच्या स्पर्धा बंद करण्यात आल्या. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने घरोघरी नागपूजा करून गावकऱ्यांनी ही परंपरा टिकवली. जिवंत नाग पकडण्यासह त्यांची पूजा व मिरवणुकीस परवानगी मिळावी अशी याचिका उच्च न्यायालयात शिराळा ग्रामपंचायतीने दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावल्याने नागपंचमीला सण नागांच्या प्रतिकृतीची पूजा करूनच साजरा करावा लागणार आहे या निर्णयाच्या प्राणिमित्त संघटनेने स्वागत केले आहे. तर शिराळ्यातील लोकप्रतिनिधींनी मात्र याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. वन खाते आणि पर्यावरण खात्याच्या कायद्यात दुरुस्त्या करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. नागपंचमीला नागाची पूजा करणं ही सुद्धा इथल्या लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. कायदा काही जरी असल्या तरी हजारो वर्षापासूनच्या ज्या चालीरीती आहेत की ज्याच्यामध्ये ग्रामीण लोकांचं जीवनमान अवलंबून आहे किंवा त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये कायद्यावर बोट ठेवून अडथळा आणणं ही कितपत रास्त आहे याचाही विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी स्वतः याच्यासाठी पाठपुरावा करणार. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.